बेतार टिकड़ी। पुणे शहर म्हणजे उंच इमारतींनी गजबजलेलं जणू सिमेंटचं जंगल। याच सिमेंटच्या जंगलात अगदी मधोमध टेकडीवर असलेलं हे नैसर्गिक जंगल जैवविविधतेने आणि वनसंपदेने समृद्ध असलेली ही वेताळ टेकडी, हिलाच ARI टेकडी देखील म्हणतात। अगदी पहाटेपासूनच सर्व वयोगटातील लोकांची इथे रेलचेल असते। पहाटेच्या धुंद गारव्यात फिरण्याची मजा आणि शुद्ध हवेतील शारीरिक व्यायाम हा इथला निसर्ग मंत्रच आहे। ही टेकडी म्हणजे पुण्याच्या बंदिस्त शहरीकरणाला लाभलेला मोकळा श्वास। समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असलेली ही टेकडी म्हणजे पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू। टेकडीवर विराजमान असलेल्या वेताळ बाबा महाराज मंदिरामुळे या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात। पुण्यातील वेगवेगळ्या भागातून या टेकडीवर येता येते, पण गाडीने यायचे झाल्यास पौड रोडने प्रवेश करता येतो। गर्द राई मधून वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या पायवटांवर फिरणाऱ्या लोकांची गर्दी दिसेल। त्याच गर्दीत छोटे कॅमेरा ते राक्षसी लेन्स बाळगलेले कॅमेराधारी छायाचित्रकारही पाहायला मिळतील। उत्तम आरोग्यासोबत वेगवेगळ्या आणि सुंदर पक्ष्यांचा सहवासही इथे लाभतो। पौड रोडवरून आलात तर ARI कंपनीच्या मागे एक मोठी जुनी खाण आहे। इथे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबरोबरच पाणथळीतील पक्षी अर्थात वॉटर बर्ड्स देखील पाहायला मिळतात। पाणथळीतील पक्षी आणि तेही टेकडीवर? होय, खाणीत साठलेल्या पाण्यामध्ये यांनी आपलं साम्राज्य पसरवलेलं आहे। आणि बरं का, साठलेलं पाणी जरी असले तरी कोणतीही दुर्गंधी येत नाही। ते पहा, या संथ पाण्यात पोहणारे हे बदक म्हणजेच हळदी कुंकू बदक। इंग्रजीत याला इंडियन स्पॉट बिल डक म्हणतात। सकाळच्या कोवळ्या उन्हात बसलेल्या या टिटव्या म्हणजेच रेड वॅटल लॅपिंग। हा आहे पाणबगळा म्हणजेच पॉन्ड हेरॉन। हिरव्या पानांवर असणाऱ्या या मोती समान पांढऱ्या फुलांनी व्यापलेल्या तलावात हा बगळा बराच वेळ काहीतरी शोधत होता। मामी वाट पाहत थांबलो। थोड्याच वेळात बरोबर पाण्यात डुबकी मारून त्याने हा बेडूक पकडला। अचूक, केवढं हे कौशल्य! हा आहे पाणकावळा म्हणजेच लिटिल कॉर्मोरंट। सहसा पाण्याकाठी असणाऱ्या झाडांच्या फांदीवर असाच कोवळ्या उन्हात उब घेताना आढळतो। समोरच दुसऱ्या झाडावर रंगबिरंगी खंड्या किंवा धीवर म्हणजेच व्हाईट थ्रोटेड किंगफिशर होता। तसेच एका किनाऱ्यालगत ही पाणकोंबडी भक्ष्याच्या शोधात होती। हिचं इंग्रजी नाव आहे व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन असे आहे। आजूबाजूला कोणी आहे किंवा नाही याचा तिला काहीही फरक पडत नव्हता। ती तिच्या पोट भरण्याच्या प्रयत्नात व्यस्त होती। इथे प्रत्येक पक्षी इतरांच्या कामात नाक न खुपसता आपापल्या कामात व्यस्त असतो। डबक्यातील शेवाळातून वाट काढीत भक्ष शोधणारी ही पाणकोंबडी म्हणजेच युरेशियन मुरहेन। बाजूलाच हे पिल्लू पाण्यात डुबकी मारायचे आणि दुसऱ्याच ठिकाणी बाहेर पडायचे।
तर असे हे पाणथळीचे पक्षी पाहून आम्ही निघालो खाणीच्या मागील बाजूस असलेल्या इतर पक्ष्यांच्या शोधात. विस्तीर्ण असलेल्या या प्रदेशात वेगवेगळी झाडे पाहायला मिळतात. उंच वाढलेल्या गवतांमधून खाणीच्या बाजूने वाट काढत पुढे निघालो. इतक्यात एका कपारीमध्ये डुलकी घेत असलेला हा पिंगळा दिसला. याला स्पॉटेड उलट म्हणतात. जवळच हा भारद्वाज म्हणजे सदर्न कौकल पक्षी दिसला. याचे दिशने शुभ मानतात का ते मात्र माहित नाही. पुढे एका झाडावर गुबगुबीत कापसाचा गोळा ठेवल्यासारखी वाटणारी ही कापशी घार म्हणजेच ब्लॅक शोल्डर काईट दिसली. प्रदेशातील सर्वात उंच झाडाच्या टोकावरून खाली जमिनीवर होणारी हालचाल टिपून शिकार शोधण्यात आणि पकडण्यात पटाईत. डोळ्यावर काळी पट्टी लावलेला सुपर हिरो समान भासणारी पण अतिशय तीक्ष्ण नजर असलेली ही घार हा आहे तांबट म्हणजे कॉपर स्मिथ बार्बेट. चोच न उघडता लांब पल्ल्यापर्यंत जाणारा मोठा आवाज काढणारा हा छोटूसा पक्षी गर्द झाडीत फांदींवरून शिळ देणारा हा नकल्या काटी म्हणजेच लॉंग टेल श्राईक हा इतर पक्ष्यांच्या आवाजाच्या नकला करतो. नीट ऐका बरं त्याने काढलेले वेगवेगळे आवाज. चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी रेखांकित वटवट्या म्हणजेच झिटिंग सिस्टिकोला. चिमणी समान पंखांची ठेवण आणि हलक्या गुलाबी रंगाच्या पायावरून याची ओळख करता येऊ शकते. ही आहे सुगरण म्हणजे पयावीवर. मला तर वाटते जगातील सर्वात सुंदर घरटे हेच पक्षी बांधतात. हा आहे सूर्य पक्षी किंवा शिंजीर म्हणजेच येलो रम सनबर्ड. हा आहे चिरक म्हणजेच रॉबिन हुड पांडे. नाही नाही इंडियन रॉबिन. ही जोडी आहे वेड्या राघूची म्हणजेच ग्रीन बी इटर. हवेतल्या हवेत छोटे छोटे किडे पकडण्यात एकदम पटाईत बर का. लांडगा नाही कोल्हा नाही ओ कुत्रा आहे. हे आहेत इजाबेलाइन विटियर ज्यांना बहुतेक राखट रंगोजा म्हणतात. ते पहा त्यांनी किडा पकडला आहे. बॅकग्राऊंड मध्ये एक किलकिलाट ऐकू येतोय का. एवढा गोंगाट कुठेही ऐकला की ओळखायचे सातभाई आले आहेत. पण हे त्यांच्याच प्रकारातले राखी सातभाई म्हणजे लार्ज ग्रे बॅबलर. साधारण 7 समूहात प्रचंड किलकिलाट करत हे वावरताना दिसतात. हा आहे नीलपंख म्हणजे इंडियन रोलर. कसा पाहतोय पहा अँग्री बर्ड सारखा हो ना. हा आहे कोतवाल म्हणजे ब्लॅक ड्रॉंगो. हा सुद्धा नकला करण्यात पटाईत आहे.
ही आहे सहज पाहायला मिळणारी बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल। उत्तम घरटे बांधणारा हा शिंपी पक्षी म्हणजे कॉमन टेलर बर्ड। लांब शेपटाचा हा आहे टकाचोर म्हणजेच रूफस ट्रिपॉय। हे सुद्धा अनेक प्रकारचे आवाज काढतात। ते एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात जो विद्युत उपकरणांद्वारे काढल्यासारखा भासतो। याला ओळखले का? बरोबर, नकल्या खाटिक। हिला ओळखले असेलच तुम्ही, मैना। हे आहेत हो कबूतर, पण याला होला म्हणतात म्हणजेच लाफिंग डव। हा आहे दुसरा शिकारी पक्षी घार म्हणजेच ब्लॅक काईट, जे सहसा हवेत गिरट्या घालताना आपल्याला दिसतात पण जमिनीवर चालताना क्वचितच पाहायला मिळतात। टेकडीवर आपला सुंदर असा राष्ट्रीय पक्षी पाहायला मिळतो, मोर। या मोरांमुळे टेकडीची शोभा आणखी वाढलेली आहे। पावसाळ्यात यांना पिसारा फुलून नाचताना पाहण्याची मजाच वेगळी। यांना पाहायचे असल्यास हळूवार पुढे सरकत जावे, कारण थोडीशी हालचाल किंवा आवाज येताच हे अदृश्य होतात। तर अशा पद्धतीने आपली पुण्यातील बेताळ टेकडीची छोटीशी सहल इथे संपवत आहोत। आशा करते आपल्याला ही सहल आवडली असेल। आपला वेळ दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद।